भूमितीमधला पहिल्या प्रकरणाचा प्रॉब्लेम सेट पाहतोय। प्रॉब्लेम सेट 1 मधील पहिले एग्जांपल आपलं झालंय। दुसरे एग्जांपल काय दिले बघा, एन ट्रायंगल एबीसी B'D'C म्हणजे दरम्यानचा संबंध दिलाय। बीडी इज इक्वल टू काय दिलाय 7 आणि बीसी इज इक्वल टू काय दिलाय 20। द फाइंड फॉलोइंग रेशोज, खाली त्रिकोणाचे काय काढायचे तुम्हाला, गुणोत्तर काढायचे। आता हा जो प्रकार आहे तो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलाय। कुठे पाहिलाय? प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलेलं आहे की आपण जे चार गुणधर्म पाहिले होते त्या चार गुणधर्मावर आधारित ही एक्झाम्पल आहे। आणि तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 मध्ये सुरुवातीला त्या चार गुणधर्मावरती आधारित काय दिले, एक्झाम्पल दिले। त्यातला पहिला गुणधर्म काय पाहिला होता, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट। हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगतुंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते। दुसरा पाहिलं होतं आपण एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस, जर पाया समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळे कोणाच्या प्रमाणात असतात, उंचीच्या। आणि तिसरा पाहिला होता एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाइट, जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळे त्यांच्या संगात पायांच्या प्रमाणात असतात। आणि चौथा पाहिला होता आपण, एक्स्ट्रा पाहिला होता, हे तीनच तुम्हाला पुस्तकात दिले। चौथा काय पाहिला होता रे, पाया आणि उंची दोन्ही समान असेल, इक्वल बेस आणि इक्वल हाइट असं असेल तर त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात, एरियाज आर इक्वल, असे चारही पाहिले होते। मग आता आपण पहिल्यांदा काय करूया बघा, इथे त्रिकोण कुठले दिलेले बघा, ए बी डी, ए डी सी आणि ए बी सी। ए बी डी म्हणजे हा लहान त्रिकोण, ए डी सी म्हणजे हा लहान त्रिकोण आणि ए बी सी म्हणजे सर्वात मोठा त्रिकोण, कळले पर्यंत। आता या ए बी डी चा बी डी पाया दिलाय पण याचा डी सी दिला नाही, मग आपण दरम्यानचा संबंध दिलाय त्याच्यावरून काढू शकतो। कसा काढणार आहे, बी डी अधिक डी सी बरोबर काय येईल बी सी, बघा बी डी अधिक डी सी बरोबर काय येईल बी सी, बी डॅश डी डॅश सी। बी डी कितीले 7, डी सी तुम्हाला काढायचे, बी सी कितीले तुम्हाला 20, म्हणून डी सी बरोबर 20 वजा 7, अधिक 7 तिकडे गेले म्हणजे डी सी बरोबर किती रे 13, म्हणजे याची किंमत आपण काढली, किती काढली 13 काढली, बरोबर। आता रेशो काढण्याच्या 2-3 पद्धती शिकवलेत पण इथे तुम्हाला 3-3 रेशो आहे। जर पहिल्या पद्धतीने आपण गेलो तर थोडंसं काय होईल, प्रोसिजर लेंथी होईल। बघा इकडे समजा ए बी डी चा पाया बी डी घेतला, इथे उंची दाखवली तुम्ही रचना करून कन्स्ट्रक्शन करून तर ती उंची होईल, बरोबर। म्हणजे पाया बी डी आणि उंची जी काय काढाल ती, ए डी सी चा पाया डी सी आणि जी उंची काढाल ती, म्हणजे दोन्ही त्रिकोणाला उंची काय येणार आहे समान येणार आहे। समजा त्रिकोण ए बी सी चा पाया बी सी घेतला तर उंची जी काय काढाल ती, म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रकारे प्रत्येक त्रिकोणाचा पाया उंची द्यावी लागेल आणि उंची समान दाखवा लागेल। किंवा दुसरी एक पद्धत की या तिन्ही त्रिकोणांचा शिरोबिंदू ए सामायिक आहे, जर शिरोबिंदू सामायिक असेल तर त्यांची उंची काय येते समान येते, लक्षात ठेवा। कारण आता आपण पाहिलं की इथे तुम्ही उंची दाखवली तर प्रत्येक त्रिकोणाला तीच उंची येणार आहे, म्हणून दुसरी पद्धत केली तरी चालेल। त्रिकोण ए बी डी ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल ए बी सी हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, कॉमन काय आहे व्हर्टेक्स कुठला आहे रे ए, कॉमन व्हर्टेक्स कुठला आहे ए, ए बी डी ए डी सी व ए बी सी या तिघांनाही सामायिक शिरोबिंदू कुठला आहे ए आहे, कुठला सामायिक शिरोबिंदू ए आहे। आणि बी डॅश डी डॅश सी म्हणजे पाया कसे आहेत त्याचे एका समान रेषेत, देअरफोर दे हॅव इक्वल हाइट, दे हॅव काय लिहाल इक्वल हाइट, म्हणजे त्यांची उंची काय येईल रे समान, म्हणून त्यांची उंची काय असेल समान असेल, काय असेल त्याची उंची समान असेल। पुन्हा एकदा बघा ए बी डी ए डी सी आणि ए बी सी यांना सामायिक शिरोबिंदू कुठला आहे ए, आणि त्यांचे पाया एका सरळ रेषेत आहेत म्हणून त्यांची उंची काय येईल समान येईल, कळतंय का, नक्की समजतंय। मग उंची समान असेल तर एकदाच आपण गुणधर्म लिहून टाकायचं, कुठला उंची समानचा गुणधर्म आहे बघा
तिसरा काय आहे, एरियाज ऑफ ट्रायंगल विथ काय सांगितलंय, इक्वल हाइट, हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देअर काय सांगितलंय, करस्पॉन्डिंग काय बेसिस, म्हणजे काय रे, जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात, कोणाच्या प्रमाणात, पायांच्या प्रमाणात। मग आपण एक एक गुणोत्तर घेऊया, पहिला गुणोत्तर बघा इथे काय दिलंय, ते एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी बरोबर। आता ए बी डी चा पाया कोणता येईल, बी डी, आणि ए डी सी चा पाया कोणता येईल, डी सी। म्हणून डावी बाजूतीच ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी बरोबर, याची किंमत किती आहे, 7, आणि याची किती आहे, 13, झालं उत्तर, कळतंय। मग आता दुसरं गुणोत्तर इथे लिहूया आपण, दुसरं कुठलं विचारलंय रे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलाय, ए बी सी, मग ए बी डी चा पाया कुठला आहे रे, बी डी, आणि ए बी सी चा पाया कोणता आहे, डी सी। आता फक्त तुम्हाला किमती टाकायची, म्हणजे याचं गुणोत्तर काय येईल, 720, बरोबर का, काय गुणोत्तर येईल, 720। तिसरं काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर, ए डी सी चा पाया कोणता येईल, डी सी, आणि ए बी सी चा पाया कोणता येईल, बी सी। डी सी चं उत्तर किती काढलंय, 13, आणि बी सी चं उत्तर किती काढलंय, 20, कळलं का, याचा अर्थ हेच परत खाली लिहायचं आहे, कळलं। तर अशा प्रकारे आपण काय घेतलंय, प्रश्न दुसरा सोडवलाय, आता आपण लगेच प्रश्न तिसरा सोडवणार आहे। एक्झाम्पल नंबर 3 बघा, काय दिले तुम्हाला, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट, उंची काय दिले तुम्हाला, समान दिले, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय, काय दिलंय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, आणि काय सांगितलं, इक्वल हाइट, उंची समान आहे, गुणोत्तर दिलंय दोनास्तीन, काय दिलंय, दोनास्तीन। त्याच्यानंतर बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, लहान त्रिकोणाचा पाया दिलाय 6 सेंटीमीटर। व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल, प्रश्न कळलाय। त्याने काय सांगितलंय, उंची समान आहे, काय सांगितलंय, उंची समान आहे, दोन त्रिकोण दिले, एक स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल, म्हणजे लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय 2/3, म्हणजे लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 आणि मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं, 3। त्याच्यानंतर लहान त्रिकोणाचा पाया दिलाय आणि काढायचे काय, मोठ्या त्रिकोणाचा पाया, पण त्याने काय सांगितलंय, इक्वल हाइट, उंची कशी आहे, समान आहे, म्हणजे तुम्ही काय लिहाल पहिल्यांदा, इक्वल हाइट, इक्वल हाइटचा कुठला आहे आपला, हा बघा तिसराच, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ काय लिहिणार, इक्वल हाइट्स, म्हणजे उंची समान असेल, आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय लिहिणार, बेसिस, म्हणजे उंची समान असेल, उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात, बरोबर। मग आता म्हणून काय लिहाल, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल, बरोबर, नावं दिली नाहीत आपण, नावं द्यायची असेल तर एबीसी पी क्यू आर म्हणून सोडवा, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एका एक्झाम्पलला नावं दिली नव्हती, तर आपण काय घेतलं होतं, त्रिकोण एबीसी आणि पी क्यू आर, आणि एरिया ऑफ काय लिहाल, बिगर ट्रायंगल, म्हणजे मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण, इज इक्वल टू, उंची समान आहे, मग कोणाच्या प्रमाणात येणार आहे, पायांच्या प्रमाणात, म्हणजे काय लिहाल,
बेस लहान त्रिकोणाचा पाया बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल आणि डिवाइडेड बाय बेस ऑफ द काय लिहार बिगर ट्रायंगल कळलं किंवा एबीसी पिक्चर वरून सोडवलं तरी चालेल. आता याचं काय रेशो दिलाय रे 2:3 बरोबर याचा काय दिले 6 आणि याचा तुम्हाला काय काढायचं आहे बिगर ट्रायंगलचा काढायचं आपण x मारूया आता तिरकस गुणाकार करा काय येईल सांगा 2 * x बरोबर 6 * 3 म्हणून x बरोबर 6 * 3 भागिले काय येणार 2 म्हणून x बरोबर आता 2 ने भाग घालवा किंवा किंवा काय कराल दोघांची काय करायचा गुणाकार भागिले 2 म्हणजे काय कराल एक तर बेके बे बेत्रिक कसा 3 * 9 किंवा 6 * 3 = 18 18 / 2 म्हणजे x बरोबर किती 9 सेंटीमीटर म्हणून आंसर लिहायला विसरायचा नाही काय विचारले त्याने द करस्पॉन्डिंग काय विचारले बेस ऑफ द कोणाचा बिगर ट्रायंगल म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा काय विचारलाय संगत पाया बरोबर किती आला 9 सेंटीमीटर सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही कारण त्याला अर्धा मार्क असतो कळलं मी तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले एक काय दिले तुम्हाला बाजू हे दिले पाया दिलाय तर दुसरा पाया काढायला सांगितलं आणि उंची काय सांगितली होती त्यांनी समान सांगितली होती मी गुणधर्म कुठला वापरला उंचीचा हे चारही गुणधर्म तुमचे तोंडपाठ पाहिजेत कारण परीक्षेमध्ये तुम्हाला ते पूर्ण लिहायचे तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील कळतं ना फक्त इक्वल हाइट इक्वल बेस असं लिहायचं नाही त्या प्रमेयासाठी ठीक आहे पण आता मात्र तुम्हाला पूर्ण गुणधर्म लिहिला तर काय होतं चांगले इम्प्रेशन पडतं आणि चांगले मार्क्स मिळतात कळलं तर अशा प्रकारे एक्झाम्पल 3 झालंय आता आपण एक्झाम्पल 4 पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिलंय त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी 90 दिलाय आणि त्रिकोण डीसीबी मध्ये कोण डीसीबी 90 दिलाय 90 चा अर्थ काय होतो की एबी हा बीसी ला लंब आहे आणि डीसी हा सुद्धा बीसी ला लंब आहे 90 चा अर्थ काय होतो परपेंडिकुलर लंब आहे आणि त्यांनी काय विचारलंय एबीसी आणि डीसीबी या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी बरोबर किती मग आपण एक एक त्रिकोण लिहूया आपण एक प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये लिहित होतो तसं इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये काय रे बेस कुठला येईल आणि हाइट कुठली येईल बघा बेस कुठला येईल एबीसी घेतलाय आपण एबीसी मध्ये बेस कुठला येईल बीसी आणि हाइट कुठली येणार आहे एबी इन ट्रायंगल एबीसी बेस इज बीसी अँड करस्पॉन्डिंग हाइट करस्पॉन्डिंग हाइट इज कुठली रे एबी कळते का बघा बेस कुठला घेतला आपण बीसी आणि करस्पॉन्डिंग हाइट कुठली घेतली एबी नक्की कळतंय ना पाहिजे तर हा त्रिकोण वेगळा तुमच्या लक्षात येण्यासाठी काढतो बघा आता तुमच्या लक्षात येईल ए बी सी हा एबी लंब बीसी म्हणजे बीसी पाया झाला एबी काय झाली उंची झाली आता दुसरा त्रिकोण कुठला दिला इथे प्रश्नामध्ये बघायचं इन ट्रायंगल डी सी बी काय येईल रे बेस बेस कुठला येईल बेस इज परत बीसी चे ना अँड करस्पॉन्डिंग हाइट म्हणजे संगत उंची करस्पॉन्डिंग हाइट म्हणजे संगत उंची काय लिहिते डी सी काय आली डी सी म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया बी सी आहे आणि याचा सुद्धा पाया बी सी आहे पाया बीसी पाया बीसी समान म्हणजे काय झालं इथे इक्वल बेस आणि इक्वल बेस असेल तर आपला गुणधर्म तयार आहे कुठला रे इक्वल बेस आहे बघा इथे एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ काय इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय येणार आहे हाइट्स म्हणजे पाया समान असेल
तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात येतं? उंचीच्या प्रमाणात. म्हणून काय रे कोणाचं गुणोत्तर विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी बरोबर पाया समान आहे म्हणजे उंची याची काय येणार? एबी. आणि याची उंची काय येणार? डीसी. डावी बाजू तीच. एबी किती दिले? सहा. आणि डीसी किती दिले? आठ. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी बरोबर काय रे? बेत्रिक सहा आणि बेचोक आठ. अशा प्रकारे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आला आपला? तीनास चार. तर इथे आपण चौथं एक्झाम्पल झालंय. याच्यानंतर आपण पुढे पाचवं एक्झाम्पल घेणार आहे.